तुम पाहता पाहता रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता लोचने विठ्ठल विठ्ठल बरवा तुहावे ल बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहावे ल बरवा तुहा माधव माधव विठ्ठले 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 आवडी म्हणे विठ्ठले 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 आवडी तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल
अशा प्रकारचा योग आहे, अत्यंत पवित्र अशा प्रकारचं, पवित्र शुद्ध निर्मळ अशा प्रकारचं हे वाळवंट अर्थात पुण्यसलीला गोदावरी माता. आणि त्या मातेच्या कुशीत जणू काही मांडीवर बसून या ठिकाणी हा ब्रह्मरस नाद ब्रह्म आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या आश्रमातील सर्व सज्जन मायबाप, सर्व थोर संत महापुरुष आणि माझ्यावर प्रेम करणारे या ठिकाणचं हे अधिष्ठान आणि त्याचप्रमाणे विशेष करून आजच्या भजनाचा योग, अर्थात भजनाचा नाही म्हणलेले मी, सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून आला असे आमचे चेतन महाराज जवळजवळ 15 दिवसापासून सारखे फोन भजनेला सेवेला आलं पाहिजे. योगायोगानं आमची एक यात्रा रद्द झाल्यामुळं हा योग घडून आला. आणि खरं म्हणजे त्यांच्या एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोणे. आणि खरं म्हणजे पूज्य श्री महाराजांचे आशीर्वाद कृपा आपल्यावर आहेच, सर्वांवर आहे. आत्तापर्यंत तुमच्या होती, पण त्या कृपेचे पात्र आज आम्ही इथे या ठिकाणी येऊन त्या कृपेनं उपकृत अशा प्रकारचे झालो. महाराजांचं दर्शन झालं, खूप खूप समाधान वाटलं. आणि खंत अशी वाटली की आत्तापर्यंत या आनंदाला याच ठिकाणाला आपण मुकलो का होतो. माझे बंधू प्रशांत भाऊ म्हणले की आमच्या जिल्ह्यातसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं आज या ठिकाणी दर्शनाचा योगाला त्यांच्या महाराज चेतन महाराजांच्यामुळे. तुमच्या उपस्थिती सर्वांच्या पवित्र गोड मधुर सुंदर अशा उपस्थितीमध्ये आणि माझ्या अत्यंत जिवलग चेतन महाराज म्हणले आमच्याकडे वाजून, म्हणलं वाजून मला दुसरे चालत नाही, म्हणजे कोण कोण नाव सांगा
ते म्हणले विकास महाराजाला, अरे म्हणलं ते माझं घरच नाही. चालेल चालेल चालेल. कधी कधी होतं असं आपल्या ह्याच्या आपण म्हणतो काय, त्यांना आपलं म्हणण्यापर्यंत त्यांना जुळून घेण्यात अभंग संपून जातो. पण आमचे विकास महाराज खरंच या संगीताचा हा विकास आहे. आणि त्यांनी सुद्धा वेळातला वेळ काढ, म्हणजे ते खरं म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे बिझी आहे मराठीत. खूप त्यांच्या पाठीमागं व्याप आहे कार्यक्रमाचा, तरीही ते केवळ पूज्य महाराजांच्या म्हणा आश्रमाच्या सेवेसाठी आणि आमच्या चेतन महाराजांच्या विनंतीवरून ते या ठिकाणी आज भजनाला उपस्थित आहे. मृदंग क्षेत्रातलं एक अत्यंत ते सम्राट वगैरे ते मला ते शब्द नाही तेवढे आवडत, तो अत्यंत सेवाभावी व्यक्ती मिळतो ज्यांच्यावर गुरूंचा पूर्णपणे आशीर्वाद आहे असे विकास महाराज. त्याचप्रमाणे त्यांनी एक नाव सांगितलं, म्हणले हार्मोनियम वाजवायला आमचे भोपाले सर आहेत. म्हणलं वा, खरं म्हणजे ते अलंकार आहेत. आमच्याकडं कोणताच अलंकार ना विशारद ना त्या पेटीतलं काहीच समजत नाही आम्हाला. कदाचित ते तुम्हाला प्रौढी वाटेल, खरंच समजत नाही. मग हे मग ते सांभाळून घेतात म्हणून चाललंय आनंद. खरं म्हणजे आज तेही उपस्थित आहे, त्यांनाही मी खरं म्हणजे नमस्कार करतो. आणि माझ्यासोबत आलेली माझी सर्व जीवलग, माझे सहकारी मित्र कुंदन महाराज, अत्यंत गोड अशा प्रकारचा आवाज ऐकताय तुम्ही. तेही योगायोगानं काल परवाच त्यांना सांगितलं, तेही आपल्याला लाभलेत. माझे नेहमीचे सहकारी, माझे जीवलग, माझ्यासोबत असणारे माझे माझ्या सख्ख्या भावासारखे माझे मनोज महाराज चौधरी, आमच्या प्रेम करणारे नाशिकचे आमचे सातपूर अशोकनगर भागातले अविनाश भाऊ आहे, सतीश भाऊ आहे. आणि ते मित्र म्हणलेलं आवडणार नाही, शिष्य आमचे परमेश्वर महाराज, अगदी 10-15 वर्षापासून ज्यांचा माझा स्नेह आहे, खूप प्रेम करणारी अशी ही मंडळी. दीपक महाराज 5-7 वर्षापासून नाशिकमध्ये त्यांचा आमचा संबंध आहे, त्यांचा स्नेह आहे, प्रेम आहे. आणि हे तर आपण चेतन महाराज पाहतातच, आज त्यांच्याकडून सुद्धा गाऊन घेणार आहे, चांगल्यापैकी गाऊन घेणार आहे अशी सर्व मंडळी. ही सर्व बसलेली सर्व मंडळी, कदाचित एखाद्याचं नाव सुटलं असेल, माझं नाव माहीत नसेल, पण चेहऱ्याने आणि हृदयाशी अभिन्न असलेले माझे सर्व हे जीवलग मित्रमंडळी, आणि मला वाटते आश्रमातील सर्व साधक सेवावृत्तीनं अत्यंत आश्रमाची सेवा करणारी सर्व मंडळी, त्यांना सर्वांना वंदन करतो, नमस्कार करतो. आणि स्वतःला भाग्यवान समजतो की काहीतरी पुण्य असेल म्हणून या ठिकाणी येणं घडलं. एक प्रमाण म्हणजे भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाहिजे. संत चरणाचं या अधिष्ठानाचं दर्शन घेण्याचा योग आज माझ्या जीवनात आला, मी स्वतःला भाग्यवान समजतो. उर्वरित काही वेळामध्ये, उरलेल्या काही वेळामध्ये, कारण महाराजांना जायचं आहे, आम्हालाही लांब कार्यक्रम चालूच आहे, तरीही जे वेळ आपल्याला मिळाला त्या वेळेमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तप्रभूंची, पूज्य श्री महाराजांची सांगीतिक सेवा, एक वाङ्मयीन सेवा, वाणीच्याद्वारे संगीत माध्यमातून काही सेवा करण्याच्या ठिकाणी योग येतो. आणि अशा या परम पर्वावर, आईसाहेब माता गोदावरीच्या तीरावर आपण सर्वजण बसलेलो आहोत. फार तुमचं काही समाधान होईल एवढं माझ्याकडं नाही आहे, पण मी नेहमी सांगत असतो विकास महाराज, 3 प्रकारातून माणसं जीवन जगत असतात, एक प्रसाद, एक प्रारब्ध आणि प्रयत्न. प्रयत्नानं काहीचं जीवन यशस्वी होत असतं, खूप प्रयत्न करावे लागते तेव्हा एखादं साध्य प्राप्त होतं, आपलं ठिकाण मुक्काम प्राप्त होतं. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते, प्रयत्नानं मोठं होतात काही काही माणसं, काही माणसं प्रारब्धानं मोठे होतात. कसलेच काही करत नाही भाऊ, कसं काय करायचं, काय प्रारब्ध त्यांचं. प्रारब्धानं काही काही माणसं मोठी होतात आणि काही काही प्रसादानं मोठी होतात. माझ्याकडे प्रयत्नही नाही,
प्रारब्ध सुद्धा नाही, मला कळते तुम्हाला नाही कळणार माझं प्रारब्ध किती कमी जास्त हीन दर्जाचं असेल चांगलं असेल, मला कळतं की प्रारब्धानं माझ्याकडे जे काही मान सन्मान येत किंचित असेल तो प्रारब्धाचाही नाही प्रयत्नाचाही नाही, तो फक्त प्रसादाचा आहे. ज्यांच्या संगतीत राहिलो पूज्य वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय रामचंद्र बोधे बाबा आणि माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजन सद्गुरु जो महाराजांपासून या सर्व गुरुजनांचा प्रसाद थोडासा आले या कपाळात थोडे बहु जो मला थोडा मिळाला तोच तुम्हाला थोडासा देण्याचा प्रयत्न करतो.